मी प्रियंका किशोर घाटे वयाच्या एक एकवीसव्या वर्षी या नगरसेविका या क्षेत्रामध्ये मी पाऊल टाकला आहे किश माझे वडील किशोर घाटे हे गेले पंचवीस ते तीस वर्षापासून समाजसेवेमध्ये आहे त्यांच्या वारसा पुढे चालवण्यासाठी मी या क्षेत्रामध्ये त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांचे जे स्वप्न असेल ते मी पूर्ण करण्यासाठी इथे उभी आहे आणि मेन मुद्दा हा की जे समाजात वावरताना मला जे यंग जनरेश जे यु यू, युवती आहे किंवा महिला आहे यां एं, यांच्या ज्या काही समस्या आहे त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करते फॉर एक्झाम्पल जे मुलींवर अत्याचार होतात ते बाहेर फिरताना त्यांच्यावर जे काही छेडछाडी होती मुलांकडून कडनं तर त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि ज्या महिला आहेत त्या महिला काही महिला ज्या बेरोजगार आहेत त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा मी एक प्रयत्न करेन त्यांना कशातून रोजगार उपलब्ध होईल कोण क कोणत्या माध्यमातून चांगल्या माध्यमातून जो को रोजगार उपलब्ध होईल याचा मी प्रयत्न करेन नाशिक शहरामध्ये जेवढ्या युवती महिला किंवा जे यंग पावर आहे त्यांना कसं सक्षम क केलं गेलं पाहिजे त्यांनी पुढे कसा पाऊल टाकलं पाहिजे किंवा ते काही महिलांना ले मुलींना जे काही शिक्षण मिळतं आहे त्या शिक्षणात ते पुढे कसे जाणार त्यांना पुढे अजून काय न्याय कसे ज्ञान मिळणार याचा मी प्रयत्न करेल युवक जे बेरोजगार आहेत त्यांना कसा रो रोजगार मिळेल ते कसे कुशल होतील याचा मी प्रयत्न करेल